पाठ क्रमांक 12 साम्राज्याची वाटचाल या पाठामध्ये आपण गेल्या तासाला म्हणजे भाग क्रमांक 1 मध्ये इंदोरचे होळकर आणि साम्राज्याची जी वाटचाल होती उत्तर भारतामध्ये ती कशा प्रकारे झाली ते पाहिलं. आज आपल्याला भाग क्रमांक 2 मध्ये उत्तर भारतात कामगिरी करणारी जी काही घराणी होती त्या घराण्यांपैकी दुसरं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले. नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात वऱ्हाड व गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली. नागपूरच्या भोसल्यांपैकी रघुजी भोसले हे भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार सरदार होते, पराक्रमी सरदार. त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व अर्काट यांच्या आसपासचा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला, आपल्या वर्चस्वाखाली आणला. बंगाल, बिहार व ओडिशा प्रांताच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले. त्यांनी ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले. इसवी सन 1751 मध्ये नागपूर भोसल्यांनी ओडिशा सुभा अलीवर्दी खानाकडून जिंकून घेतला. पुढे इसवी सन 1803 मध्ये पर्यंत मराठ्यांचं जे प्रभुत्व होतं ते मराठ्यांचं प्रभुत्व ओडिशावर होतं. आता या भोसल्यानंतर पुढचं जे घराणं आहे ते म्हणजे ग्वालियरचे शिंदे. थोरल्या बाजीरावाने रानोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले. रानोजीच्या मृत्यूनंतर जयप्पा, दत्ताजी व महादजी या त्याच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली. माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी जी होती ती शिंदे घराण्याची सरदारकी महादजी शिंदे यांना दिली. ते पराक्रमी आणि मुसद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची जी काही कामगिरी त्यांनी केली त्या कामगिरीच्या साठी त्यांना जाणलं जातं. उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धनीती यशस्वी ठरणार नाही हे त्यांनी ओळखले. म्हणून त्यांनी डिबोईन फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली, आपल्या फौजेला कवायती दिल्या आणि त्या प्रशिक्षित फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले. पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली आहे असे पाहून इंग्रजांनी भारताच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. आणि भारताच्या राजकारणात इंग्रजांनी भाग घेणे सुरू केल्यानंतर त्यांनी बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले. ते दिल्लीच्या बादशाहला स्वतःच्या ताब्यात ठेवू इच्छित होते. अशा विपरीत परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशाहला पुन्हा गादीवर बसवले. आणि ही जी महादजी शिंद्यांची कामगिरी होती या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने त्यांना वकील ई मुल्तलक हे पद देऊ केले. याचा अर्थ असा की त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकाराची मुखत्यारी देऊ केली. त्यांनी हे जे पद होतं हे पद बाल पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले. आणि या पदामुळे दिल्लीची बादशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली. कोसळणाऱ्या बादशाहीचा जो डोलारा होता तो डोलारा महादजी शिंदेंनी आपल्या मुसद्देगिरीपणे सावरला आणि अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इसवी सन 1784 ते इसवी सन 1794 या काळात दिल्लीचा कारभार महादजी शिंदेंनी पाहिला. म्हणजे पर्यायाने दिल्लीचा जो काही कारभार होता तो पूर्णपणे मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला.